नमस्कार मंडळी, मराठी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत भारतातील स्त्रिया किंवा भारतीय स्त्रिया ह्या हातामध्ये बांगड्या का घालतात, बांगड्या घालणे हे फक्त सौंदर्याचे प्रतीक आहे का, की बांगड्या घालणे ही एक रूढी परंपरा आहे, त्याच्यामागे कोणती वैज्ञानिक कारणे आहेत। पौराणिक काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया बांगड्या परिधान करत आल्या आहेत। पूर्वीच्या काळी स्त्रिया वेगळ्या बांगड्या वापरत होत्या, म्हणजेच धातूच्या बांगड्या, जसे की सोने असेल, चांदी असेल। पण काळ बदलत गेला आणि आता तीच जागा काचेच्या बांगडीने घेतली आहे। बांगड्या घालणं हे स्त्रियांसाठी खूप चांगलं आहे, त्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत। बांगड्या घातल्यामुळे स्त्रियांच्या सौंदर्यात भर नक्कीच पडते, म्हणजेच स्त्रियांचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते। परंतु बांगड्या ह्या फक्त सौंदर्याचे प्रतीक नसून बांगड्या घालण्यामागे वैज्ञानिक कारणे देखील आहेत। आपल्या शरीरामध्ये त्रिदोष असतात, ते म्हणजे कफ, वात आणि पित्त। या कफ, वात आणि पित्त यांचा समतोल असणं निरोगी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे आणि यांचा समतोल राखण्यासाठी बांगड्या घातल्या जातात। तुम्ही म्हणाल की ह्यांचा समतोल राखणं आणि बांगड्या घालणं हे काय लॉजिक आहे, त्याच्यामागेही कारण आहे। कारण आपल्या मनगटाच्या खालील भाग जो आहे त्या भागी तीन नाड्या असतात आणि त्या ज्या नाड्या आहेत ते ह्या कफ, वात आणि पित्तांच्या ॲक्युप्रेशर पॉईंट आहेत। साहजिकच बांगड्या घातल्यामुळे त्या ॲक्युप्रेशर पॉईंटवरती दाब पडतो आणि तो दाब पडल्यामुळे आपले हे त्रिदोष म्हणजे कफ, वात आणि पित्त ह्यांचा समतोल राखण्यासाठी मदत होते। त्यामुळे स्त्रियांनी किमान 2 बांगड्या नक्कीच घालाव्या। आता मॉडर्न युगात जीन्सवरती बांगडी घालणं योग्य नाही, पण त्यासाठी पर्यायी बांगड्या देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। हीच होती छोटीशी माहिती या व्हिडिओमधून। तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। मराठी ज्ञान हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा। धन्यवाद मंडळी।